नमस्कार, TV51 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51 यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघंही सुखरूप आहेत. हेलिकॉप्टर का क्रॅश झालं त्याची माहिती समोर आली नाही. महाड या ठिकाणी ही घटना घडली आहे. सुषमा अंधारे बारामतीला सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला चालल्या होत्या. ज्या हेलिकॉप्टरमधून मुंबईत जयंत पाटील उतरले तेच हेलिकॉप्टर सुषमा अंधारे यांना घ्यायला महाडला आले होते. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. याबाबत सुषमा अंधारेंनी नेमकं काय घडलं तेही सांगितलं आहे. तरी महाडमध्ये एक प्रचारसभा होती. ही प्रचारसभा झाली त्यानंतर आम्ही रात्री उशिरापर्यंत, खरं तर रात्री 2:45 आमचे जिल्हा प्रमुख नवगुणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हा प्राणघातक हल्ला हा आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला आणि त्या सगळ्या गोंधळाची स्थिती होती. त्यानंतर सकाळी मला असं वाटलं की रात्रभर सगळे कार्यकर्ते जागलेले आहेत, पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत, त्यामुळे मी सकाळी काही फार कोणाला त्रास द्यायचा नाही असं ठरवलं आणि मी माझी एकटी माझे सहकारी घेऊन हेलिपॅडला आले होते. साधारणतः 9:45 ते लँडिंग होतं आणि 9:00 टेक ऑफ होतं, परंतु 9:10 कुठलीही मुवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कोऑर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मुवमेंट नाही. त्यांनी सांगितलं की 10-15 मिनिटांमध्ये ते लँडिंग होत आहे. 9:20 आम्हाला ती मुवमेंट जाणवली. 9:20 मुवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो. 3-4 चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत होतो. इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं. बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला. काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही, म्हणजे नेमकं झालंय काय ही एवढा धुळीचा लोट आहे. आणि 1-2 मिनिटांनंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे फ्लाय जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे. म्हणून मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला तेव्हा माझे सहकारी अडवत होते की ताई काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये जवळ म्हणून. पण मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन सुखरूप आहेत की नाही. पण आपल्या सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते, त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल गुप्ते हा प्रवास करत होता आणि आम्ही सगळे सुखरूप आहोत.